नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे, ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता पंचनाम्यानुसार या ठिकाणी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी या ठिकाणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकाराशी या ठिकाणी संवाद साधताना या ठिकाणी हे वक्तव्य केलेलं आहे। याविषयीची जी अधिक अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये घेऊ आणि बघूया संपूर्ण माहिती। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पंचनाम्याची या ठिकाणी माहिती शासनात जशा प्रमाणात या ठिकाणी प्राप्त होईल त्या प्रमाणात या ठिकाणी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या ठिकाणी दिलेली आहे। जालना येथील या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते आणि त्या प्रसंगी या ठिकाणी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि भुसे म्हणाले की शासन शेतकरी प्रति या ठिकाणी सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी ठेवून या ठिकाणी काम करीत आहे आणि शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी जिरायतीसाठी 10,000 रुपये हेक्टरी, त्याचबरोबर या ठिकाणी बागायतीसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टरी, त्याचबरोबर या ठिकाणी फळ बागांच्या नुकसानीसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी म्हणजे मदत आहे। शासनाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपयांची जी मदत आहे या ठिकाणी वेगाने प्रक्रिया सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 3,600 कोटी रुपयांची जी मदत आहे या ठिकाणी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेली। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र।